नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस आणि परफेक्ट असा दाल तडका कसा बनवायचा हे पाहणार आहोत. घरी जर पाहुणे मंडळी येणार असतील तर त्यावेळेस तुम्ही हा बेत नक्की करू शकता. तर इथं मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने हा जिरा राईस दाल तडका एकदा नक्की बनवून बघा. सर्वात आधी आपण पाहणार आहोत जिरा राईस. तर त्यासाठी इथे मी एक ग्लास भरून बासमती तांदूळ किंवा बिर्याणी राईस घेतलेला आहे. तर इथे मी एक ग्लास भरून तांदूळ घेतलेला आहे. तर तांदूळ जो आहे तो एका भांड्याने किंवा ग्लासाने मोजून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 10 मिनटं असा भिजत ठेवायचा आहे. तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण इथे डाळ कुकरला लावूयात. तर इथे मी एक वाटी मसूर आणि तुरीची डाळ मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुतल्यानंतर यात पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं हळद टाकायची आहे. आणि ही जी डाळ आहे ही मी आता कुकरमधनं छान अशी मऊसूत शिजवून घेणार आहे. तर डाळ अगदी छान मऊ शिजवायची आहे. त्यानंतर ना आता आपण भात बनवायला सुरुवात करूया, जिरा राईस करायला सुरुवात करूया. तर इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1.5 चमचा जिरं टाकायचं आहे. आता इथं जिरा राईस बनवतो त्यासाठी इथे मी 1.5 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं अगदी छान असं फुलू द्यायचं तरच छान असं टेस्ट येते. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी मधनं अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी पण चालेल. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. इथे मी आलं लसूण किसून घेतलेलं आहे 1 चमचा. तुमच्याकडे जर बारीक पेस्ट असेल तर ती देखील तुम्ही यात वापरू शकता. आता हे छान परतलं गेल्यानंतर ना जी धुवून भिजत ठेवलेली जो तांदूळ होता तर तो टाकलेला आहे. आणि पुन्हा हा तांदूळ पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता ज्या ग्लासाने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच ग्लासाने 2 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता. तर 2 ग्लास मी इथे तांदूळ पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी मी इथे थंड वापरलेलं आहे, तुम्ही गरम पाण्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला झाकण लावून मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर मी 10 मिनटं याला छान शिजवून घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी पाणी यातलं छान असं आटलेलं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. खूप जास्त चमचा भातामध्ये फिरवायचा नाही आहे, नाही तर याचे तुकडे पडू शकतात दाण्याचे. तर त्यामुळे आपल्याला हा अख्खाच तांदूळ ठेवायचा आहे, तरच जिरा राईसची जी मजा असते खायला ती छान लागते. तर इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. इथं मी बिर्याणी राईस घेतलेला आहे, जो बासमती राईस आहे तो घेतलेला आहे. पुन्हा याला झाकण लावून गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि जोपर्यंत भात शिजत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी वरणं पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे, जेवढं पाणी टाकलं होतं तेवढंच पाण्यामध्ये हे भात आपला जो आहे तो छान मऊ शिजलेला आहे. आता याला झाकण लावून बाजूला असंच थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपला जिरा राईस तयार झालेला आहे. वरणं तुम्ही कोथिंबीरने गार्निश करू शकता. आता इथे डाळ पण अगदी छान मऊसूत शिजवून घेतलेली आहे मी आणि पुन्हा एकदा याला असं रवीने घोटून घेतलेलं आहे. आता दाल तडका बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतली आहे आणि त्यानंतर ना 1 चमचा तूप टाकायचं आहे. आता इथं तुम्ही 2 चमचे तूप किंवा 2 चमचे तेल काहीही वापरू शकता. ते इथं मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप वापरलेला आहे. तर 1 चमचा मोहरी टाकायची आहे, मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 1/2 चमचा यात जिरं टाकायचं आहे. जिरं पण छान फुललं की काही पानं कडीपत्त्याचे टाकायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ना इथे मी 2 हिरव्या मिरच्या अगदी अशा एकातनं 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहेत. तर ते टाकून घेतलेले आहेत तेलामध्येच. त्यानंतर ना 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे. तर इथं कांदा आणि टोमॅटो जो आहे तो आपल्याला अगदी छान बारीकच चिरून घ्यायचा आहे, जाडजाड ठेवायचा नाही आहे. बारीक चिरल्यावरच छान असे टेस्ट येते. त्यानंतर 1 चमचा इथं आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. तर 1 छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट आहे. इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे, तुम्ही बारीक पेस्ट देखील करून घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. असं केल्यामुळे टोमॅटो कांदा लवकर परतला जातो आणि लवकर शिजला जातो. छान मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर बऱ्यापैकी टोमॅटो आणि कांदा छान असा परतला गेलेला आहे, शिजलेला आहे मऊ असा. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर ना यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे. तर इथे गरम मसाला पावडर जी आहे ती मी रेडीमेडची वापरलेली आहे. तर 1 चमचा गरम मसाला पावडर टाकलेला आहे. छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, हाताने छान चुरून टाकलेला आहे. म्हणजे अगदी छान असा फ्लेवर येतो. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं कांदा टोमॅटो पण अगदी मस्त मऊ शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला जी डाळ आपण शिजवून घेतली होती
आणि घोटून घेतली होती ती डाळ आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर इथं तुम्ही सर्व डाळ मी टाकून घेतलेली आहे. आता इथं जितकं तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवं आहे तेवढं तुम्ही यात पाणी वापरू शकता. तर ही डाळ थोडीशी पातळ चांगली लागते, म्हणजे खूपही पातळ करायची नाही आणि खूपही घट्ट ठेवायची नाही आहे. तर आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर एक 5 मिनटात छान उकळी येती आणि उकळी आल्यानंतर ना वरनं मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपला अगदी झटपट तयार होणारा जिरा राईस आणि दाल तडका तयार झालेला आहे. घरी जर अचानक पाहुणे मंडळी येणार असतील तर अशा वेळेस तुम्ही हा बेत नक्की करू शकता, म्हणजे पाहुणे अगदी खुश होऊन जातील. आता आपण तो सर्व्ह करूयात. तर इथं मी एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये मी जिरा राईस पाहू शकता थोडासा थंड झाल्यानंतर न अगदी मस्त मोकळा फडफडीत झालेला आहे आणि दाणा पण अगदी छान मऊ शिजलेला आहे. असंही नाही आहे की भात अगदी मोकळा आहे आणि दाणा शिजलेला नाही आहे, पण अगदी छान असा परफेक्ट भात शिजलेला आहे आणि अगदी मोकळाही झालेला आहे. आता यामध्ये इथे मी डाळ देखील सर्व्ह केलेली आहे. तर या पद्धतीने एकदा डाळ आणि जिरा राईस एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.